नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग दाखवते, 3:15 वाजलेले आहेत. वार आहे शुक्रवार. तुम्हाला सगळ्या जणांना बघायचं होतं की आमच्या ह्याच्या साड्या, रक्षाबंधनचं गिफ्ट काय काय दिलं आमच्या भावांनी. तर ह्या साड्या दिलेल्या आहेत. माझ्या भावानं ही साडी दिली, म्हणजे आपल्या मुंबईच्या दादानं आणि आईनं. आणि हिच्या भावानं हिला हे गिफ्ट दिलेलं आहे. जसं तुम्हाला मी दाखवलेलं आहे, सॉफ्ट मऊ सूत जिथल्या तिथं जागेवर बसणार. आणि योगायगन सांगते डिझाईन थोड्याफार हलक्या मिळत्या जुळत्या आलेल्या आहेत. असो, आता चला माधवा रोडला आपण चाललेलो आहोत. माधवा रोडला थोडीशी खरेदी पण करायची आहे. आणि तिथनं मग आधी पहिला देवाला ओटी भरायला, आधी पहिला ओटी भरतो आणि त्याच्यानंतर मग माधवा रोडला जातो. चला आपण. ती कुठे गेली? काय हा गेला बघ. तर इथे आलेलो आहोत. आता जस्ट आम्ही फक्त ओटी भरणार आहे, जी खणा नारळाची साडी वगैरे जी आहे ते आपलं घर, आता घराची वास्तुशांती लवकरच येणार आहे. तेव्हा मग आई आणि आम्ही दोघीं ठरले की तेव्हाच भरूया. पण तुम्हाला एक सांगेन, आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, बरेच जण इथे येतील दर्शनासाठी. त्यांना एक सांगेन की तुम्ही येताना तुम्ही जिथून कुठून येणार आहात तिथूनच साड्या बघून तुमचं तुम्ही घेऊन या देवीसाठी, जर तुम्हाला आणायच्या असतील तर. म्हणजे आता तुम्ही पूर्ण ओटी भरणार असाल तर. कारण काय झालेलं आहे ना, श्रावण महिना आहे त्यामुळे अगदी 300 रुपयाला जी मिळणारी साडी सकटी जी ओटी होती किंवा 500ची जी ओटी होती ना, त्याचे रेट त्यांनी 750, 800, 900, 1200 असे केलेले आहे. त्यामुळे मी लांबच्या ज्या ताई आहेत आणि ज्या येणार आहेत श्रावण महिन्यात ओटी भरायला, त्यांना सांगेन की तुमच्या पसंतीनं तुम्ही साडी घेऊन या. देवदर्शन अगदी छान झालं.
पण एक सांगते, रांगेत उभारून दर्शन घेतलं नाही, कारण रांग खूप मोठी आहे. श्रावण महिना म्हणलं की खूप सारी गर्दी असते इथं, तुम्हाला सहजासहजी कमी वेळेत दर्शन मिळत नव्हतं. म्हणून मग आम्ही बाहेरच्या बाहेर घेतलेलं आहे, कळसाचं दर्शन दिलेलं आहे, कारण खूप सारे ताई बाहेरचे आहेत ज्यांना येणं शक्य होत नाही, मी त्यांच्यासाठी केलेलं आहे. दर्शन वगैरे करून आल्यानंतर आम्ही आलेलो आहोत नलिनी शॉप मध्ये. हे शॉप कुठं आहे तर महालक्ष्मी मंदिराचा जो पहिला दरवाजा आहे पुढचा, त्या दरवाजापाशी नलिनी शॉप म्हणणं आहे. अगदी छोटंसं आहे. हे दादा असतात बघा, मी कायम जी काही खरेदी करते ती मी यांच्याकडूनच करत असते. अगदी ज्या ताईंना गौरी पाहिजेल आहेत, बऱ्याच जणींनी विचारलं तर यांच्याकडे मिळून जातील. तुम्ही फक्त या, मी घेऊन जाणार आहे त्यांच्या दुकानामध्ये तुम्हाला, कारण मलाही काय काय खरेदी करायचं आहे. पण तरी पण सांगते, जर तुम्ही त्याच्या आधी आला तर तुम्हाला इथं बऱ्याचशा व्हरायटी, बरंचसं काही मिळून जाईल. अगदी छोट्यातली छोटी वस्तू, मोठ्यातली मोठी वस्तू. आता हे आम्ही कोणासाठी बघत आहोत, कारण माझ्याकडे पण आहे आणि आईकडे पण आहे. फेब्रुवारी महिन्यात जेव्हा आई पहिल्यांदा आलते बघा आपल्या घरी, तेव्हा ना मी तिला महालक्ष्मीचा मुखवटा जो होता तो मी घेऊन दिलेला होता, त्यामुळे तिच्याकडे पण होता. आणि मग ऋतूला तसाच मुखवटा पाहिजे होता. तर ऋतू कोण? तर आईची भाची, जी तुम्ही आपण मुंबईला गेलेले जे व्हिडिओ होते त्यामध्ये नायरा आणि ऋतू पाहिलेले आहेत, तर तिला पाहिजे होता. पण तिला जसा पाहिजे होता महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई, तसं मिळालं नाही आहे. त्यामुळे मग आम्ही बघितलं पण नाही मिळालं, तिथून मग आलेलो आहोत पुढं. तू आलते ती रेग्युलर कुठल्या बंगड्या सांगून तर बघ ना, एवढ्या बंगड्या त्या किती त्यांना अजून एक महत्वाची जी कमेंट आली होती तिचं उत्तर मी देते. रक्षाबंधन दिवशी आईनं जी साडी नेसलेली होती पर्पल कलरची, त्या साडीला खूप पसंती दिली. आणि बऱ्याच ताईने विचारले की ताई सांग ना ही साडी, आईला विचार की कितीला बसली, कुठून घेतली, आणि आम्हाला जर घ्यायची असेल तर कुठे घ्यायची. तर मी सांगेन, ती साडी गेल्या वर्षीच्या दिवाळीचं तिला गिफ्ट आपण दिलेलं होतं, म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी जी होती ना ती आपण दिलेली होती. ती साडी तुम्हाला गांधीनगरमध्ये परिवार साडी सेंटर इथं तुम्हाला 2 ते 2500 मिळून जाईल. आता त्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटी, बऱ्याचशा डिझाईन आलेल्या असतील, त्यामुळे ॲक्च्युली ती प्राईस माहीत नाही, आता वर्ष झालं. पण अंदाजे सांगते मी, 2 ते 2500 या दरम्यान तुम्हाला गांधीनगर परिवार साडी सेंटरमध्ये मिळून जाईल. तर इथे आईला बांगड्या भरलेल्या आहेत, कारण का असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये आपल्या नंदेला बांगडी भरावी आपण, असं म्हटलं जातं, असे प्रथा आहे. त्यामुळे म्हटलं चला आता योगायोगाने ही आलेलीच आहे तर हिला भरावं. ऑलरेडी हात भरलेला होता त्यामुळे या हातामध्ये 6 आणि त्या हातामध्ये 6 अशा पद्धतीनं भरलेल्या आहेत. बाकी तिनं मलाही फोर्स केलेला होता पण माझ्या साईज मिळाली नाही, म्हणून मग मी काय केलेलं होतं, जे कंडे आहेत मी पुढे दाखवेन तुम्हाला, ते कंडे जे होते ना ते कंडे घेतलेले. याच बांगड्या हिच्या हातामध्ये जाता जाईन. काढून आणि आपल्या गोडशा नवीन ताई आहेत ना, त्यांचं खूप कन्फ्युजन, तुझी आई आहे का भिन्नानंद आहे का तुझी बहीण आहे, नेमकी आहे तरी कोण. तर मी ताईंना सांगेन की माझे जुने व्हिडिओ जरा तुम्ही बघा ताईनो, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी खूप वेळा दिलेला आहे पण साजिक आहे, नवीन ताईंना वाटणारच बाबा नेमकं काय आहे यांचं नातं. तर इथे गजरे जे घेतले होते ते मी घरी घेतलेले होते, कारण संध्याकाळची पूजा वगैरे होती त्याच्यासाठी. खूप साऱ्या ताईंनी सांगितलेले की रवी जी असते ती ताई घे. आता बघूया, आता रवीनं मला लोणी म्हणजे काढायची इच्छा आहे का सांगते. तुम्हीच बऱ्याच जणींनी सांगितलेले की एखादी छोटी रवी घे, रवी घे. इथं कडेला साईडला आजी बसलेल्या होत्या, म्हटलं चला आता दिसलेलंच आहे तर घेऊया, म्हणून मी एक घेतलेले आहे आणि आईने एक घेतलेले आहे. या
Hello. Bol, ha bol na. Ah, ne așa de. Mai ne mușcăm te gi. तर बारेषा ताई म्हणतील की हे काय घेत आहे नेमके कोण घेत आहे तर ताई नो मी माझ्यासाठी काही चमचे घेत आहे त्याचबरोबर एक तवा घेतलेला आहे तवा एवढ्यासाठी आहे की जो तवा माझा रेगुलर आहे त्याच्यावरती आता थोडंस कमी प्रमाणात मला फायदेशीर ठरत आहे म्हणून म्हटलं चला घेऊया पण आई काय बोलली की तो घेतला तर नॉनस्टिक मधला न घेता डायरेक्टली ॲल्युमिनियम घे जेणेकरून तिला तरी आल्यानंतर वापरायला होईल म्हणून म्हटलं चला असू दे आता मग ॲल्युमिनियम तवा घेतलेला आहे नंतर तिथून एका शॉपमध्ये मला काय काय खरेदी करायची होती म्हणून आम्ही डायरेक्टली शॉपमध्ये आलेलो होतो पण तिथंच बघा आरूला काही ना काहीतरी बाहेर गेल्यानंतर फक्त खेळण्याचं लागतं तुम्ही खाणं द्या न द्या त्याचा इंटरेस्ट फुटबॉलमध्ये आहे फुटबॉल हा खूप प्रिय खेळ आहे त्याचा त्यामुळे एक फुटबॉल आणलेला होता तो दुसऱ्यानेच फोडून टाकला त्यामुळे आता इथं फुटबॉल घेतलेला आहे पण याचे पैसे मात्र दादाने दिलेले आहेत मी खूप रिक्वेस्ट केली पण ते म्हणले अगं बाकीचं काही नाही राहू दे निदान आम्हाला पोरासाठी तरी एक तरी वस्तू घेऊ दे त्यामुळे मग त्या आरूच्या मामानं जो काय आहे ना तो फुटबॉल आरूला घेऊन दिलेला आहे त्याच्यानंतर मग मला काही जार मग छोटे छोटे गाळणी वगैरे काय काय होतं ते मी इथं घेतलेलं आहे याच्यामध्ये पण माझा खूप गोंधळ होत होता जेवढ्या कमी कमी प्राईजमधल्या वस्तू असतात ना तेवढ्या तेवढ्या मी घेतलेल्या आहेत मी सांगेन पुढे जाऊन तुम्हाला असं का आम्ही आमची पण चॉईस विचार जरा कोणता कलर पाहिजे घरातून येताना मी ठरवून आलेले होते की मला असे काही बाउल घ्यायचे होते ज्याच्यामध्ये आपण खीर असो सूप असो देऊ शकतो ना असे आपल्याकडे नाही आहे तुम्ही पाहिलेलं आहे माझ्याकडे सगळे तांबा असू दे पितळ असू दे किंवा स्टील असू दे असेच आहेत जर्मन पण नाही आहे पण याच्यामध्ये मी घ्यायला गेले पण जेव्हा त्यांची प्राईज बघितली म्हणजे कसं 6 बाउलला त्यांनी जेव्हा ती किंमत सांगितली की बाबा 350-400 रुपये मी थोडीशी घाबरली कारण का तुमचे दादा जेव्हा सोबत नसतात त्यावेळेला मी एखादे पैसे देऊन जेव्हा वस्तू खरेदी करते त्यावेळेला ना मोठी वस्तू मी खरेदी करताना थोडंसं घाबरूनच असते मग आईला म्हणलं की राहू दे जेव्हा तुमचे दादा सोबतीला असतील तेव्हा म्हणलं आता हे खरेदी करूया कारण कोणाकोणाच्या घरात असं आहे की आपण घेतल्यानंतर किती का महाग असे ना चालतं पण बायको जाऊन घेऊन आली का रे तुला महाग लागलं तू पैसे एक्स्ट्रा दिले असं आपल्यात आहे त्यामुळे मी नाही घेतले तिथून आलो त्याच्यानंतर समोर बघितलं तर घड्याळ खूप सारी होती आणि किट्टोनं जवळजवळ महिन्यापूर्वी मला सांगितलेलं होतं की मम्मी मला घड्याळ पाहिजे आणि बरोबर इथं आल्या आल्यास ना घड्याळ दिसलं म्हणून म्हणलं चला लेकीसाठी एक छान असं घड्याळ मी खरेदी केलेलं आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन एक लिटर ही घेतला तर 750 ml आहे आणि ही घेतला तर 1 लिटर 750 ml हे बघा अशी अंडा कराय का बघा अशी ही हा नाही कड्याची पण बघा कड्याची ती कड्याची स्टील मध्ये हा हे पण चांगला नॅनो नाईन कंपनीचा वास वगैरे नाही ना येतात काय काय बॉटल वास येतो ही बघू तर क्वालिटी असू दे पण टिक ही पाहिजे बरं का तुम्ही म्हणताय तसे बेनिफिट मिळाले पाहिजे आतून स्टील बाहेरून प्लास्टिक स्टील मध्येच त्याच्यामध्ये तुम्हाला गार गरमची पाहिजे असेल तर मग वरती नाही नाही अशातलीच दाखवा या बॉटलना आरूसाठी चिवसाठी आणि त्याचबरोबर तुमच्या दादांसाठी तिघांसाठी खरेदी करायच्या होत्या म्हणून त्या हिशोबाने आम्ही बघत होतो ब्रँड कुठले कुठले आहेत ते तर तुम्हाला मी ऐकवलेलं आहे आईला डीमार्टला ना मिल्टनची जी बॉटल आहे ती 600 रुपयाला 3 बॉटल मिळालेल्या होत्या म्हणून म्हटलं चला बघूया पण यांचे रेट थोडेसे जास्त होते त्यामुळे मग आणि पुन्हा विचार केला की चला जेव्हा तुमचे दादा सोबतीला असतील आता ह्या ज्या वस्तू बघितलेल्या आहेत ह्या तर मी घेणारच आहे
त्यामुळे मग जेव्हा दादा सोबतीला असतील तेव्हा घेतलेलं बरं. तर ताईनो आम्ही जाऊन आलेलो आहोत. आमच्या दोघांच्या आज असं आहे ना, काळू सोबत बाळू आहे. हो, ब्लाऊज आमचे मॅच नाही होते, पण ब्लाऊज मॅच होते घातलंय. आणि तुम्हाला पण दाखवायचं होतं. प्लस एक सांगते, त्यांच्या समोर जेव्हा आपण त्यांनी घेतलेली वस्तू नेसतो, मग साडी असू दे, ड्रेस असू दे, समाधान मिळतं बघून. तर असो, आई काय म्हणायचंय, देवदर्शन कसं झालं? छान झालं, दर्शन छान झालं, ओटी छान भरली, सगळं छान झालंय. मी आता या व्हिडिओ एंड करते. आता वस्तू काय काय आणल्या तुम्ही विचारता तर एखाद्या व्हिडिओ मध्ये दाखवेन. आता व्हिडिओ खूप मोठा झालाय, टायमिंग दाखवते. 6:10 बाकी आहेत या व्हिडिओचा, इथेच एंड करते. साड्या मात्र फेडतो, साड्या खूप बघितलं तुम्ही आता. चलो ड्रेस, चला सगळ्या माझ्या गोडताईंना मैत्रिणींना पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे सर्वांना.